आजची अवस्था कशी आहे तुमच्या लक्षात येईल की बँकिंग सेवा देताना आम्हाला सांगायचे की बँकेच्या काउंटरवर बसणारा जो अधिकारी असतो, जो माणूस असतो, त्याची अवस्था कशी असते तर घरात आलेल्या नवीन सुनेसारखी असते. घरात आलेली नवीन सून पदरामध्ये घेतलेल्या निखारा निखारे घेऊन वावरत असते. सासू सुनेंचं तर कौतुक असतं, त्यांचं तर कमी पडायला द्यायचं नसतं, नवऱ्याची पण सेवा झाली पाहिजे आणि या ठिकाणी घरातलं सगळं काम आलेल्या गेलेल्यांचं स्वागत झालं पाहिजे. म्हणजे पदरात घेतलेल्या निखाऱ्यासारखं आहे, पदर तर जळता कामा नये निखाऱ्याने आणि चेहऱ्यावरचं हास्यसुद्धा कमी होता नाही. खरं आहे की नाही महिला मंडळी? आज भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची माझ्या नेत्यांना मला सांगायची अवस्था अशी आहे की माझं संघटन तर अबाधित राहायचं आहे, मला भारत 2047 विकसित करायचं आहे, परंतु तुम्ही पदरात घेतलेल्या हे सगळ्या अनेक निखाऱ्यांना, महायुतीतले निखारे असतील, आणखीन कोणी असतील, इतर धर्मातली जातीपातीतली मंडळी असतील, या निखाऱ्यांनी पदर्त जळता कामा नये आणि 2047 पर्यंत माझा भारत अखंड राहायला पाहिजे ही संकल्पना ठेवून आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहोत. माझा विषय तुम्हाला एवढाच आहे, आजपासून या कामाला लागू. कोण आमदार होतो, कोण खास, रवी चव्हाण साहेब, राणे साहेब, ज्याला सांगतील त्याला आम्ही निवडून आणू. दॅट इज द पॉइंट. राईट? तुम्ही साहेब ज्याला सांगाल, ज्या दगडाला शेंदूर फासाल त्याला आम्ही देऊ करायला. आर यू रेडी? आर यू रेडी? आम्हाला आमचा भारत अखंड राहायला हवाय, विकसित तर हवाय, आमचे लोकप्रतिनिधी तर निवडून यायला हवाय, पण आम्ही आमच्या देशाची, आम्ही आमच्या राष्ट्राची, आम्ही आमच्या हिंदू राष्ट्राची कॉम्प्रोमाइज करणार नाही हे सांगणार अधिवेशन आज आम्हाला हवंय. हवंय की नको मंडळी? जय हिंद, जय महाराष्ट्र.